ज्या दिघे साहेबांनी आयुष्य आपलं शिवसेनेसाठी वेचलं, सर्वसामान्याच्या गळ्यातले ताईत ते बनले होते, त्याच्या अंतयात्रेला उद्धव ठाकरे कुटुंबियातला एकही माणूस उपस्थित का नव्हता हा मात्र त्यांना प्रश्न आहे। दिघे साहेबांच्या अंत्यदर्शनाला तिथे कोणकोण उपस्थित होतं आम्ही सगळे ठाकरे परिवार, हे जरा पहा काल त्या भाषणामध्ये अनेकांनी आनंद दिघेंचं नाव घेतलं। त्या दिघेचा चालता बोलता चित्रपट आमच्या सारख्याच्या शिवसैनिकाच्या डोळ्यासमोर आला। तो दिघे साहेबाचा ऍक्सिडेंट झाला असेल, काय झाला असेल, तर तो आता चौकशीचा जरी भाग असला, माझा प्रश्न आहे त्या लोकांना जे दिघे साहेबांचं नाव घेतात ना, जे ठाण्याची शिवसेना आमची असे म्हणतात ना, ज्या दिघे साहेबांनी आयुष्य आपलं शिवसेनेसाठी वेचलं, सर्वसामान्याच्या गळ्यात ते ताईत ते बनले होते, त्याच्या अंतयात्रेला उद्धव ठाकरे कुटुंबियातला एकही माणूस उपस्थित का नव्हता हा मात्र त्यांना प्रश्न आहे। जवळचा सहकारी ना, शिवसेना प्रमुखानंतर जर महाराष्ट्रात जर कुणाला मानत असतील तर ते आनंद दिघे साहेबाला मानतात। त्यांच्या अंतयात्रेला जायला वेळ नव्हता का तुमच्याकडे? काय कारण होतं त्याचं कधी सांगाल का? त्यांना माहिती होत जर अंतयात्रेला गेलं तर लोक दगडाने ठेचून मारतील म्हणून आम्हाला शिवसेना शिकवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका। शिवसेना प्रमुखाने जसं दिघे साहेबांवर प्रेम केलं तसंच एकनाथ शिंदे साहेबांवर सुद्धा प्रेम केलं, आणि ते सांगायचे या लोकांमुळे शिवसेना वाढलेली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।